मोदीजींच्या सोबत डबल इंजिनचं सरकार आहे. मोदीजींचं इंजिन कसं धावतं आपण बघितलंय. देश अत्यंत वेगाने पुढे चाललाय. पण डबल इंजिनचा अर्थ काय आहे? डबल इंजिनचा अर्थ आहे दुप्पट मेहनत, दुप्पट ताकद, दुप्पट सुरक्षितता, दुप्पट क्षमता, दुप्पट बॅकअप आणि एकमेकांना सोबत घेऊन चालणारे हे दोन इंजिन हे महाराष्ट्राला पुढे नेतील. आज आपण पाहतोय जगाच्या पाठीवर मोदीजींनी काय करून दाखवलाय. ज्या महाराष्ट्रामध्ये 2014 पूर्वी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक सांगायच्या की या भारतामध्ये अति तीव्र गरिबी म्हणजे ज्यांना दोन वेळचं जेवायलाही मिळत नाही अशा लोकांची संख्या किती होती? मी नाही म्हणत, वर्ल्ड बँकेचे आकडे सांगतात 25% होती. आता वर्ल्ड बँकेने 9 वर्षानंतर पुन्हा अहवाल छापला. वर्ल्ड बँक म्हणते आता 25% ती संख्या 1% खाली आलेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मोदीजींनी अति गरिबी दूर केली आहे. आज मोदीजींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला 11व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकावर आणलं आणि लवकरच आपण 3र्या क्रमांकावर जाऊ. अर्थव्यवस्था 3र्या क्रमांकावर गेली म्हणजे काय? म्हणजे असं आहे की सामान्य माणसाच्या भल्या करता, रोजगार निर्मिती करता, गरिबाला त्या ठिकाणी योजना देण्याकरता लाखो कोटी रुपये आपल्याला उपलब्ध होतील. हे पैसे काही झाडावरनं आले नाही, हे पैसे काही तोडून आणले नाही, काही जमिनीतला खजाना मोदीजींना मिळाला नाही. मग एवढे पैसे देशामध्ये आले कुठनं? एवढ्या योजना आल्या कुठनं? एकच काम मोदीजींनी केलं, या देशाच्या भ्रष्टाचाऱ्यांना सांगितलं मी भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. आणि मोदीजींनी त्यांच्या योजनेमध्ये भ्रष्टाचार बंद केला. 22 लाख कोटी रुपये थेट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहोचले. अन्यथा हे 22 लाख कोटी रुपये हे दलालांनी खाऊन टाकले असते, ते गरिबापर्यंत कधीच पोहोचले नसते. हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं.